पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोळीवाडा येथे कोरोनाचा संसर्ग झालाय. येथे एका 34 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोळीवाड्यात चिंता वाढली आहे. महानगरपालिका हद्दीत नव्याने 26 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 21 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तर पनवेल ग्रामीण मध्ये 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 5 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. कामोठे सेक्टर 34 मानसरोवर सोसायटी येथील 62 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल कोळीवाडा येथील 34 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोठे सेक्टर 25 अनिरुद्ध एनक्लेक्स सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कामोठे सेक्टर 5 अथर्व रेसिडेन्सी येथील 35 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोठे सेक्टर 36 नंदनवन पार्क येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यात. पनवेल श्री साई सदन बिल्डिंग MCCH सोसायटी येथील 55 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 12 ग्रेस्टॉन हाइट्स येथील 31 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर ओवेपेट येथील 39 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोठे सेक्टर 35 कृषी सोसायटी येथील 34 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल गावदेवी पाडा मंगलम कलश सोसायटी येथील 58 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 53 ए टाइप येथील 53 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोठे सेक्टर 36 तिरुपती कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. नावडे फेज 2 श्री गणेश अपार्टमेंट येथील 25 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 34 लक्ष्मी रेसिडेन्सी सोसायटी येथील 35 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल तक्का गाव श्रेयस निवास येथील 42 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. कामोठे सेक्टर 36 नंदनवन सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. खारघर सेक्टर 13 रॉयल कॉटेज येथील 63 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोठ्यातील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. तोळजा मजकूर येथील 55 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तर पनवेल ग्रामीण मध्ये नांदगाव 1, कुंडेवाहा 1, उलवे 2, विचुंबे 3, नेरे 2, करंजाडे 1 असे रुग्ण सापडले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर 10, कामोठे 7, कळंबोली 3 आणि तळोजा येथील 1, तर पनवेल ग्रामीण मध्ये दापिवली 1, उसरली खुर्द 2, करंजाडे 1, विचुंबे 1 असे रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.